नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळ नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर पनवेल जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश वडणे उद्या म्हणजेच शनिवारी निकाल देणार आहेत. कर्नाळ बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणात ईडीने विवेक पाटील यांना अटक केली होती. त्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळालेला नाही. आता पनवेल कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या न्यायमूर्ती निकाल देणार आहेत. शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनी सिडको भवनात सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, गणेश देशमुख, दिलीप ढोले, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगळे उपस्थित होते. राज्याच्या विकासात सिडकोने आजवर महत्वाची भूमिका बजावली आहे. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना या महत्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचे यावेळी सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितले. स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात 21 ठिकाणी रिड्यूस, रियूज, रिसायकल केंद्रांचे पुनरुज्जीवन आणि नव्याने केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय तसेच केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयांच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह RRR केंद्र सुरू झाले आहे. घरातील जुन्या वस्तू, निरुपयोगी वस्तू, घरातील वापरात नसलेली पुस्तके, कपडे, साहित्य अनेक वेळेला घरातच पडून राहतात. या वस्तू ज्यांना गरज आहे अशांना मिळाल्यास त्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. या संकल्पनेवर आधारित RRR अर्थात रिड्यूस, रियूज, रिसायकल म्हणजेच वापर कमी, पुनर्वापर, पुनश्चक्रण केंद्रामध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरातील जुन्या वस्तू, निरुपयोगी वस्तू, घरातील वापरात नसलेली पुस्तके, कपडे, साहित्य दान करावे असे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विदाते यांनी केले आहे. डेंग्यूची साथ डोके वर काढत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अहवालानुसार MMR क्षेत्रातील नवी मुंबई महापालिका हद्दीची डेंग्यू पॉझिटिव्हिटी ही 53% आहे, तर पनवेलची 8.12% एवढी आहे. त्यामुळे पनवेलमध्ये डेंग्यूचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टमध्ये सुरुवातीला ब्रेक घेतला, त्यानंतर अखेरच्या दिवसांमध्ये अधूनमधून सरी कोसळत होत्या. या बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस या साथींचे आजार बळावले आहेत. दरम्यान पनवेल महापालिकेच्या शेजारील सर्वच मोठ्या महानगरपालिकांचा डेंग्यूचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. यामध्ये पनवेलला लागून असलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डेंग्यू पॉझिटिव्हिटी तब्बल 53% आहे. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंद असलेल्या मुरुडजवळील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तत्पूर्वी किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून साफसफाई करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत जंजिरा हा प्रसिद्ध सागरी किल्ला 22 एकरावर पसरला आहे. तो पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी येतात. हा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात बंद करण्यात येतो. त्यानुसार तो यंदा 26 मे पासून बंद आहे.
पावसाळी 4 महिन्यात किल्ल्याच्या आत 5 ते 6 फूट उंचीने झाडे आणि गवत वाढल्याने या ठिकाणी सरपटणाऱ्या जनावरांचा वापर असू शकतो. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुरातत्व विभागाने 20 कामगार लावून किल्ल्याच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. मध्येच पाऊस पडत असल्याने साफसफाईला उशीर होत आहे, परंतु किल्ला 2 ऑक्टोबर रोजी सुरू करायचा असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी दिली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबिर दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे. महाड एसटी आगारामध्ये पूर्णतः सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत, मात्र या बसेस घाट मार्गावर सातत्याने बंद पडत असल्याची तक्रार किल्ले रायगड परिसरातील नागरिकांनी केली आहे. घाटातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत पूर्वीप्रमाणेच डिझेल बसेस देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महाड एसटी आगारातील जुन्या डिझेल बसेस मोडीत काढल्या असून सध्या सीएनजीवर चालणाऱ्या बसेस दाखल झाल्या असून सध्या महाड एसटी आगाराला सर्व सीएनजी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. महाड तालुक्याचा बहुतांश भाग हा घाट मार्ग आहे. रस्ते देखील अरुंद आणि उंच घाटामध्येच आहेत, त्यामुळे सीएनजी बसेस चढताना समस्या उद्भवत आहेत. अनेक वेळा गाडी चढावरील वळणावरच बंद पडत आहेत. किल्ले रायगड परिसरात असलेल्या रायगड आणि सांदोशी या ठिकाणी जाणाऱ्या बसेस कोंजर घाट आणि सांदोशी घाट मार्गावर अनेक वेळा बंद पडल्यामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 2 बसेसमधून शालेय विद्यार्थी देखील प्रवास करतात, अशा शालेय विद्यार्थ्यांना देखील पायी चालत जाण्याची वेळ येत आहे. यापूर्वी सुरू असलेल्या डिझेलवरील गाड्या या घाट मार्गावर कधीच बंद पडत नव्हत्या, मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या सीएनजी बसेस सातत्याने बंद पडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. माथेरान शहरात गुरुवारी ई रिक्षाचा पहिला अपघात घडला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या घोड्याला या रिक्षाची धडक लागल्याने घोड्यावर बसलेल्या महिला पर्यटकाला दुखापत झाली आहे. दरम्यान ई रिक्षा चालक वेगात असून तो मोबाईलवर बोलत असल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी पर्यटकांचे म्हणणे आहे. माथेरान शहरात प्रथमच पर्यटकांच्या सेवेत ई रिक्षा धावू लागली आहे. गेली वर्षभर या ई रिक्षेचा पायलट प्रोजेक्ट पर्यटक आणि ग्रामस्थांच्या सेवेत यशस्वी पार पडला. दरम्यान गुरुवारी माथेरान येथून दस्तुरी नाका येथे निघालेली 16 क्रमांकाची रिक्षेला माथेरान इंदिरा गांधीनगर येथे अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात रस्त्यावर घोड्यावरून प्रवास करत असलेल्या पर्यटक महिलेच्या पायाला रिक्षा धडकल्याने पर्यटक महिला जखमी झाली. यावेळी रिक्षामध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या बाजूला ही रिक्षा उलटली. स्थानिक उपस्थित जागरूक नागरिकांनी लागलीच पुढे धाव घेत रिक्षा सरळ केली. सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांची घरे गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम कार्यवाही सुरू आहे. त्याच अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या बाबींचा त्यात समावेश करावा अशी आग्रही मागणी केली आहे. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार महेश पालदी, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळा भगिनींच्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विकास कामांचे लोकार्पण झाले.